बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कादंबरीकार द सह काकडे लिखित कादंबरी स्त्रीजन्म भाग सहावा चंद्ररावला मोहना चॅलेंज म्हणूनच वाड्यात आली होती सैंद्राला ती आवडली मोहनाची आई आवडली तिला चांगलीच उभारी आली ती मोहनाच्या मागं मोठ्या उत्साहानं गेली मोहना हत्यार घेऊनच वाड्यात गेली होती तिच्या एका हातातील नंगी तलवार आणि दुसऱ्या हातातला धारदार विळा पाहून चंद्ररावाची बायको जागीच थिजली तिच्या तोंडातनं शब्दच फुट ना तिने लग्नात मोहनाला पाहिलं तेव्हा ती तिला फारच नाजूक वाटली होती पण ती तर हत्यार वापरणारी दिसते तिच्या नादी लागायचं म्हणजे जीव गमावणं सुब्बाराव दामोदर मोहनाचं जे झालं जालत। ते झालं संपला विषय तो चंद्रराव कसा बोलला त्याच्या बोलण्यात काही दम नव्हता थोरला वाड्यात कसा कसा पाय टकत बैठकीच्या खोलीकडे गेला त्याला वेळ काही उभं राहता आलं नाही तो तसाच मटकन खालीच बसला त्याला घाम फुटला होता सुब्बाराव आणि दामोदर त्याच्याकडे पाहतच राहिले त्याच्या डोक्याचा फेटा त्यानं हातात काढून बाजूला फेकला होता युद्धात मस्तक मारल्या राजाच्या मुकुटागत तो पडलेला होता पप्पा त्यानं हातानंच खून करून पाणी मागितलं त्याला पाणी नेटक्या शब्दानं मागता आलं नाही चंद्रावाजवळ दोघं भाऊ होतं त्याने त्याची ती अवस्था पाहिली आणि त्याने हाकच घातली रकमाव पान्यान रकमा चंद्ररावाची बायको मोनाच्या हातात हत्यार पाहून तिचं बी रक्त गोठलं होतं ती काही फार लांब नव्हती ताराड उभी राहून ती समध पाहत होती तिच्या नावाचा तो पुकार ऐकल्यावर ती कशी बशी हल्ली तिला पाणी आणण्यासाठी जल्दीनं पळता येईना तिच्या बाजूला तिची पोरं होती पण तिला काहीच कळत नव्हतं तिला फक्त जेवणाचं कळत होतं बसल्या बैठकीला बाजरी ज्वारी गहू दळणाला घेतली तर ती मुट्टीच्या भरून खायची ऊसाची मोळी पडली तर ती हाडूक फोडणाऱ्या कुत्र्यागत ऊस फोडत बसायची तिच्या पुढं उसाच्या चट्ट्यांचा ढीग पडायचा ऊसानं तोंड पार सोलून निघायचं तिच्या पुढचा ऊस कोणी काढला नाही तर ऊस फोडून त्याचा रस नरड्याखाली उतरवायचं तिचं काम चालायचंच जांभळाचं टोपलं थे ठेवलं तरी तिथे पार साफ करायचे चिंचांचा ढीक पडला तरी कचा -कचा कच्चा ती चावून खायची त्या चिंचा पाडाच्या असल्या काय आणि कच्च्या असल्या काय तिला त्याचं काय नाही ती आंबट गोड तिखट तुरट कोणच्या बी चवीचं जे येईल त्यावर तुटून पडत होती तिला ते कसं काय पसतंय ते कळत नव्हतं ती पाणी प्यायला लागली तरी एका वेळी अख्खा तांब्या एका दमात पित होती तिचं वय सतरा होतं पण ती दिसाय मोठ्या बाईगत होती तिची आई तिला नऊवारीचं घट्ट लुगडं नेसवीत होती अंगात तिला धारवाडी खनाची भली जाड चुळी घालत होती पुरीचं नाव तारा पण ताराला घरातला कोणताच वारा लागत नव्हता ते आपल्याच तंद्रित बाप गादीवर उताना पडलाय त्याला घाम फुटलाय हे काहीच तिला समजत नव्हतं ती टिका टिका बघत होती त्याला पाणी पाहिजे की जेवण पाहिजे हे तिला आकळणारं नव्हतं रकमावयीने पाणी आणखी सुब्बारावनं मोठ्या वहिणीला आवाज दिला पुन्हा पाण्याचा आवाज आला तेव्हा दारा असलेली रकमा हल्ली स्वयंपाकघरात गेली आणि तिने राजनाथ तांब्या बुडवून पाणी आणलं राजनाथलं थंडगार पाणी चंद्ररावाच्या तोंडात पडताच तो घटाघटा पाणी प्यायला कसा बसा शुद्धीवर आल्या तो का तो सुब्बारावने दामोदरकडं पाहायला लागला आपण गादीवर हुतानं पडलोय आपल्या अंगातली कोपरी शर्ट घामानं चिंब झाल्याचं त्यानं हातानं पडून पाहिलं आपलं नेमकं काय झालंय त्याला कळच ना आम्ही कुठं आहोत तू बोलला आपला वाडा आहे हा काय वाडा आहे हा मी तर त्या मामीबाईच्या घरात सतरंजीवर झोपलो आहे माझ्या बाजूलाच त्या बसल्या होत्या माझं डोकं त्या दाबत होत्या सईबाई अशा जवळ बसा मला बरं वाटतंय बघा सुब्बा थोरल्याचं ते बोलणं ऐकलं आणि त्याचा चेहरा साकसला थोरला असलं काय भलतं सलतं बराव तु हे बोलणं मोहनानं ऐकलं तर दामोदरनं चंद्रदाच्या कपाळावर हात ठेवला त्याला घाम होता त्याचा हात हातात घेतला तर तो थंड वाटत होता वैनी चहा कर दादाला चहा पाजायला पाहिजे तिनं नवऱ्याकडं थंड डोळ्यानं पाहिलं ती त्याच्या जवळ आली नवऱ्याच्या डोळ्यात ती पाहायला लागली सुब्बाराव हे कोणत्या मामीबाईच्या सतरंजीवर झोपलेत हो रकमा सुब्बारावला म्हणाली दादा काहीतरी बरळतोय मला समजत नाही सुब्बाराव बोलला माझ्यापासून तुम्ही आहे माझी फसवणूक करताय काहीतरी लपड करूनच हे वाड्यात आल्यात तसं काही नाही वैने दामोदर बोलला बोला खोट बोला जिंदगीभर माझा नवरा खोटा वागत आला आता तुम्ही खोट वागा माझ्याशी रकमान त्या दोघावर हल्ला केला रकमा भोजदरीच्या मोठ्या पाटील घरातली पोर तिचा बाप गावचा पोलीस पाटील होता त्याला नाव होतं पण चंद्रराव मोठ्या वाड्यातला म्हणून त्याला ती दिली रकमा होती तशी काळी सावळी पण नाकी डोळी चांगली होती तिनं लग्नात चंद्ररावाला माळ घालताना पाहिलं तेव्हा तिनं तोंड वाकडं केलं तिला तो नवरा आवडणाराच नव्हता तिनं त्याच्या मागं मंडपात होमविधी होताना सात फेरे मारले पण त्या फेरे मारण्यात तिला उत्साह नव्हता पुलीस पटलं असलेल्या बापाची पोर पण तिला लग्न करून नवऱ्या घरी जावं लागणार होतं लग्नाच्या वराती धेडवा नाचवताना चंद्ररावानं तिला कडेवर घेऊन नाचण्याचा प्रयत्न केला तर तिनं त्याच्या दंडालाच चावा घेतला त्या चाव्यानं चंद्राव मरणाचा ओरडला त्यानं दंडावरची शर्टाची बाही बाजूला गेली तर त्याच्या दंडात दाताच्या चावण्यानं रक्त पाजरायला लागलं होतं शर्टाची बाई रक्तानं भिजायला लागली तेव्हा तू वरडला ही कुत्री आहे का काय चंद्रराव तिच्या अंगावर गेला आणि त्यानं तिला सवाल केला तू घाणीत लोळण्याला डुक्कर दिसतोस मोठ्या वाड्यात शोभा दिसत नाहीस तू तिनं त्याला सुनवलं तू तर कुठं पाटलांच्या वाड्यातली दिसतीस वडाऱ्याच्या पालातली दिसतीस तू तु। तुझी आई आम्हा मराठ्यातली नसावी त्यानंही अक्कल पाजळली ते ऐकलं आणि रकमा वितरली पाटलाची लेखती तिनं लग्न बंडपातन पळ काढायचं ठरवलं होतं पण ती लग्न होऊन पार नवऱ्याच्या वरातीपर्यंत आली होती पण आता वराती ती भितरली होती तिनं तिथंच चंद्ररावच्या सामने आपल्या हाताचा सा हिरवा चुडा मांडव डहाळ्या टाकल्या मंडपाच्या मिडीवर फोडून टाकला हे 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 काय चंद्रराव ओरडला डोळा फोडून बक्की काय केलं मी वाड्यातली समधी माणसं गोळा झाली नवरा नवरीचा तंटा त्यात नवरीनं सौभाग्याचा नवा हिरवा चुडाच फोडला मी नानणार ना या रेड़ा संगती रकमाना आवाज दिला ती चालायलाच लागली ये ये तू काय चालवलं ये चंद्रचा बाप बोलला नवरदेव म्हणतोय माझी आई वडराज्या पालातली आहे ह्याचा अर्थ काय चंद्रया काय वकलास र तू हिच्या कानात पहिली ही माझ्या दंडाला चावली म्हणून मीला कुत्री म्हणालो तर ही मला डुक्कर म्हणाली ते ऐकल्यावर वरातीतील हाजीर असणारी सारी माणसं दात काढायला लागली चंद्ररावचा बाप हसत मग त्या दोघांना म्हणाला तुम्ही दोघांनी एकमेकांना चांगलंच वळखल नवरा डुक्कर तर नवरी कुत्री आता संसाराला लागा आणि तशी पिल्ल पण जन्माला घाला काय रकमा आपल्या बापा घरी गेली ती नांदायचं नाव काढीत नव्हती चार पाच वेळा तिला आणायला मुराळी गेला तर ती उसाच्या फडात नाहीतर केळीच्या रानात गडप व्हायची लपायला ती जवळची जागाच घ्यायची नाही बापा काय होते तुझ्या सुनेच चंद्रराव बाप्पाला बोलला ते मला का पुसतोस नवरलाच विचार की तू गेलतास की मुरळी म्हणून एकदा नाही एक दोनदा गेला होतास की बावबंद कितल्या दोघांना पाठवलं तर त्यांच्या सोबत बायका बी पाठवल्या त्या पर पोर गुडूपच होती मुराळ्या सांगते तिला नांदा यायचंच नाही मी नाही जाऊ जा की पर खाली हाताने येऊ नकोस तिच्या केसाच्या बुचड्यालाच धरून आणतो तिला मग तर झालं चंदराव रात्री बारा वाजताच गेला आणि त्यानं वाड्याचं दार ठोठावलं वाड्यापुढं राखणदार लोखंडी खाट्यावर उशाला धारधार कुराड घेऊन झोपला होता तिथं मोटरसायकल येऊन उभी राहिली हे त्याला समजलं नाही दारू ढुसूनच तो पडला होता वाड्याचा दरवाजा आतनं उघडला गेला चंदरावाचा सासराच होता वाड्यात लाईट लागली त्या लाईटच्या प्रकाशात सासऱ्यानं चंदरावाला पाहिलं कोण चंदरराव तुम्ही हा आम्हीच एवढ्या राती आम्हाला काळोख्या रात्रीचा चंदर म्हणतात काय म्हणता तुम्ही काय म्हणता काळोख्या रात्रीला चंद्र मावळला की चोर दरोडेखोर येतात तसं आम्ही चंद्रराव एवढ्या रातीला तुमच्या वाड्यात उगवायला आलोय म्हणजेच रातीचे आम्ही चंदर काय काम काढलं तुम्ही आमच्या चांदणीला न्याय लालोय तुमची चांदणी हा ती लई खेळायला लागली या मुराळ्यांना गुंगारा द्यायला लागली या चार पाच वेळा झाल्या ती काय हाती लागत नाही कोणाच्या तर म्हणलं अष्टमीचा चंद्र बनूनच जावं ते बोलणं चंद्रच्या सासऱ्याला समजणार होतं लगीन झालेली पोर सासरी पाठवायलाच हवी पण ती जर नांदायलाच तयार नसेल तर तुमच्या पोरीनं लग्नापासूनच आमच्याशी वैर धरला हवी आता काय झालं ते तुम्हाला दोघांना माहीत नवरा बायकोच्या भांडणात आम्ही पडणार नाही गाव राजकारणात आम्ही मोठं असलो तरी ते राजकारण आणि घरगुती प्रकरण एक तर मग आमच्या चांदीला आमच्याकडं सोपवा मोटरसायकल घेऊन आलो आहे आम्ही आम्हाला वाटतं सकाळी निघावं तुम्ही रकमाची समधी तयारी करून देऊ तिला नवी साडी चोळी तिला आता तुमच्या साडी चोळीची गरज नाही आता ते आमचं काम आहे पण आम्ही म्हणतो तुमची पोलीस पाटील की तुमच्याजवळ ठेवा आम्हाला नको ती चंद्ररावनं वाड्याच्या दरवाजाच्या आत डोकावलं रकमा तिच्या आईला घेऊन मागच्या दरवाजाकडे जात होती तो तसाच आत पळाला त्यानं सर रकमाचा लुगड्याचा पदरच धरला बोलला वाड्याच्या तळघरात लपायला तू निघाली काय आत्ता तू पातात गेलीस तरी तुला आम्ही फरफडत आणू देत तुझ्या लुगड्याचा पदर फाटला काय तुझं लुगडं फिटलं काय आम्ही तुला नागडी खांद्यावर टाकून येणार रकमाला त्यानं वाड्याच्या बाहेर वळतच आणलं वाड्यातले मग सारे धडपडत बाहेर आले तिचा बाप आई भाऊ बहीण भाऊजय घरातली लहान मुलं रकमासाठी आरडाय लागली लुगडं फिटू नाही म्हणून रकमानं कमरेला लुगडं घट्ट धरलं होतं मामासाहेब आता मी मोटरसायकलवरून नेतो हिला पण हिची कपड्यांची बॅग दागदागिनं ते तुम्ही जीपनं उद्या तुमची मोटरसायकल इथं ठेवा आमची जीप न्या तर मग असं करा काय करू सांगा आम्हा दोघांना जीपनं घेऊन घालायला तुम्हीच बाप म्हणून चला पुरीच्या भावाला आमची मोटरसायकल जीपच्या मागणी घ्यायला सांगा तिथं पोचलो की तुम्ही बापले तुमच्या जीपनं मागया आमच्या वाड्यात तुम्ही मुक्काम करायची गरज नाही चंद्ररावानं फरमावलं रकमानं राग रंग ओळखला याच्यापुढं काही डाळ शिजायची नाही बाप भाऊ पण काही बोलू शकणारं नव्हतं नव्या नवरीनं नांदायला जायलाच पाहिजे चंद्रराव रकमाला जीपणं पिंपल दरला पोचावलं गेलं त्यांची मोटरसायकल वाड्यापुढं उभी केली होती मामासाहेब तुम्ही निघा तुमच्या मुलीला तिचं माहेर बंद ती तिकडे येणार नाही तिला न्यायला कुणी यायचं नाही आमच्या वाड्यात लगीन कार्य निघालं तर तरी बी आम्ही कोणी येणार नाही तिला पाठवणार नाही तिचा काय मानपान असेल तो इथं घेऊन यायची बी गरज नाही तिचा दिवाळी दसरा शिमगा समज इथंच मी आता इथंच दिवाळी दसऱ्याला गोडदोड खाईन शिमग्याला बोंबी मारीन काळजावर दगड ठेवून रकमाच्या बाप भावाला रातचं जावं लागलं त्याची पोलीस पाटली काय काही करू शकली नव्हती चंद्रावनं रकमाला तिच्या माहेरी पाठवलंच नाही तिनं त्याला बायकोचं प्रेम दिलं नाही ती त्याच्याशी जुलूम जबरदस्तीनं बायकोचं कर्तव्य निभावत होती तर ते तिला त्याच्या पोटचं पवार नकोच होतं तिला दिवस गेल्याचं कळलं तेव्हा तिनं पोटातला गर्भ पाडण्यासाठी पप्पया खाल्ल्या गावात ना औषध चोरून लपून आणली ती गपचुप खाल्ली पण चंद्ररावाचा गर्भ तो कोणत्याच उपायानं पडला नाही चांगल्या मर्दपणाच्या चा बेण्याचा तो गर्भ तिला पोट चांगलं दिसायला लागलं तेव्हा गावातल्या बायका बोलायला लागल्या जुळलं होतंय काय तिळ काय समजावं तिच्या सातव्या महिन्याची कुणकुण माहेरी गेली तेव्हा अजून तिची आई तिला बाळणपणासाठी न्यायला आली तर चंद्ररावान आवाज दिला आमचं पाप आम्हाला इथं वाड्यातच फेडू द्या ह्याला पाप काय म्हणता देवा बामणाच्या साक्षीनं लगीन झालंय तुमच्या पोटच्या पोराला पाप कसं म्हणता वंशाचा दिवा जन्माला येतोय तुमची लेख दिवा लावते की दिवटी ते आम्ही ह्या वाड्यातच बघू जावा तुम्ही तुमचं बाळणपण आम्ही बघायला येतोय काय नाही ना चंद्रराव आमचं वय काय आमच्या बाळणपणाची भाषा करताय रकमाची आई तिला भेटून गेली आणि तिला बाळणपणाच्या काळा सुरू झाल्या सातव्या महिन्यातच बाळणपण चंदररावनं आपल्या डोसक्याला हात लावला शंका घेतली ही ही पाटलाची लेख गड्या माणसाखाली ही वाड्यात पासली तर पडली नाही रकमीच लग्नाआधी कुणाशी काही घडलं तर नाही तिचा कुणी यार तर नाही तिचा यारच असावा म्हणूनच ती नांदाला यायला तयार नव्हती लग्नातच तिला दोन महिने झाले असतील आता इथं ती नव्या महिन्यातच बाळंत होतीये त्याला बायकोच्या चारित्र्याचा संशय आला सातव्या हो महिन्यात बाळणपण कसं होईल गर्भ मोठा होता बाळणपणा तो आडवा झाला रकमा कितीतरी मोठ्या आकांत मांडत होती बाळणपणातून सुटका व्हावी म्हणून तडपडत होती नुसता गर्भच नाही तर ती बी बाळणपणातच गर्भासकट मरावी असं त्याला वाटत होतं गावात सरकारी दवाखाना होता कुटुंब नियोजनाची ऑपरेशन करणारा डॉक्टर होता डोंगराळ भागातला तो सरकारी डॉक्टर बाळंतपण करायला हुशार त्यानं रकमाचं पवार तपासलं गर्भाची अवस्था पडली कठीण होतं त्यानं ऑपरेशनचा आवाज दिला चंदराव पण कठीण आहे तुम्हाला मूल हवं की बायको सांगा डॉक्टर समजुतीचं बोलला तुम्ही माझ्या दुःखाची परवा करू नका मला ह्या दुःख बी काही नाही दगड आहे मी बाळ किंवा बाळतीन ह्यातलं कोणीतरी एक वाचेल म्हणून विचारलं आम्ही निघतो इथून चंद्रराव हॉस्पिटलमधनं निघूनच गेला त्याला बाळ जी बकवास नको होती त्या दोघांचं मुडद पाडायला नाही तर जाळायला तो तयार होता नर्स बी बाळणपण करण्यात अनुभवी होती आपल्या हाताची कला तिनं वापरली हातमोजे घालून तिनं आडवं आलेलं मूल बरोबर जागी आणण्याचा प्रयत्न केला रकमाला तिनं हुशार केलं बरोबर वेणा द्यायला सांगितल्या पण तिला जमना त्यात गर्भ मोठा ऑपरेशन करावं लागलं डॉक्टरला त्याशिवाय पर्यायच नव्हता रकमाला मुलगी झाली रकमाचं पोट मोठं दिसत होतं तरी तिला एकच मुलगी झाली जुळं काही झालं नाही पुरीचं वजन नेहमीच्या मुलांपेक्षा जादा होतं तर तिचं डोकं त्यात मोठं होतं पोरगा झाला असता तरी चंद्रराव हॉस्पिटलमध्ये गेला नसता मुलगी झाल्यावर तर जाण्याचा प्रश्नच नव्हता त्याचा बाप कणवाळू होता त्यानं सुनीला थोपटलं पुरीचा मुक्का घेतला मग रकमाला वाड्यात नेलं गेलं गावातल्याच पर्टाच्या म्हातारला बालतीच्या सेवेसाठी चंद्ररावाच्या बापानं आणलं तिला सांगितलं महिना दोन महिने बालतीन बघायचे आणि पुरीची मालिश आंघोळ बघायची परटीन गावात बाळ बालतीची कामं करायची जेवण खाणं कपडा लत्ता आणि पाचशे रुपये घ्यायचे गावात तिचं चांगलं निभायचं चंद्ररावनं पुरीकडं पाहिलं नाही तर रक्कम आई होती तिच्या मनाविरुद्ध पूर झाली तरी त्या बालजीवाचा काय दोष तिनं तिच्या तोंडावरनं अंगावरनं हात फिरवला पण पुरी चपळपणा अजिबात नव्हता फार थंड वाटत होती तिच्या ओटावर हसू नव्हतं तसं रडू बी नव्हतं तोंडाकडे एकटक बघत राहायची पापणी पाडायची नाही तिचं नाव तारा ठेवलं गेलं शरीरानं ती उपाड्याची होती रकमाच्या अंगावरचं दूध तिला पुरत नव्हतं तिला दुसरी लेकूवाळी बाई बी दूध पाजायला ठेवली तिला खाणं पिणं दिलं पण ताराचं पोट भरं ना गाईचं दूध लावलं तर ते तिला आवडं ना म्हशीचं दूध तिला पाजल्यावर तारा शांत व्हायला ला लागली मग दुधापेक्षा तिला दुधातली भाकर खायला आवडू लागली घास तोंडात टाकला की लगेच ते आपल्या गप्पा गप्पा खाणाऱ्या शिर्डी गत घास खाऊन टाकायची वय वाढत गेलं तसा तिचा आहार बी वाढत गेला जेवणात तिची आवड निवड काहीच नव्हती तिला गोड तिखट खारट आणि काही कळत नव्हतं सामणी वाढलेलं संपवणं आणि सारखं खायला मागणं हेच तिला माहीत होतं लग्नाच्या पहिल्या पंक्तीला बसलेली तारा तिसऱ्या पंक्तीला पूर्ण पोट भरल्यावरच उठायची तिच्या पहिल्या पंक्तीच्या आणि दुसऱ्या पंक्तीच्या उठलेल्या बायका तिने तिसऱ्या पंक्तीला नंबर पाहून दात काढायच्या पोर तर जेवणाला ही अशी हाडहाडी कशी त्याक त्या कुजबुजायच्या चंद्ररावालाच ताराच्या ह्या खादाडपणावर मग कुणीतरी बोललं चंदरराव तुमच्यापेक्षा तुमची पोर जादा खाती म्हण अवतार आहे कोण म्हणतं गावच्या पिठाच्या चक्कीवर चर्चा चालली होती कोण कौ, कोण बोलतं कोणते त्यांचं नाव सांगा पायताना थोबाड फोडतो त्यांचं तुमच्या घरातल्या माणसा विकार कोण बोलणार त्याचं नाव सांगा की नावाचं द्या मूळ मुद्दा खरा का खोटा हे महत्त्वाचं लय खाती माझी पोर तुमच्या काय बाबाचं जात आहे हा खात्या पित्या घरची पोर आहे ती ती खात्यापित्या घरी जाईल ना म्हणणं काय तुमचं तुमची पोर दिसाय म्हण हाय आहे जादा खाणारी पोर राक्षसीनच असते तिला नवरा बी राक्षसच बघून देणार आहे मी आणखी काय चंद्रराव बोलून तसा खऊट त्याचं बोलणं ऐकणारा कांडावला जाई मग कुठं झक मारली नी ह्याच्या पुढं असं त्याला होई आठव्या वर्षापर्यंत ती झगापुलक्यात होती पण ते बी तिच्या उपाड्याच्या शरीराला बरं वाटत नव्हतं तिचं त्यातनं बी उठावदार अंग दिसायचं शरीर दिसायचं चंद्रराव दुसऱ्यांच्या बायकापुरींच्या वासावर असलेला त्याला आपल्या पुरीचं शरीर समज शरीर झाकून कसं राहील ही काळजी तालुक्यावरनं मग तिला भल्या बाईच्या मॅक्ष्याच आणल्या संन्यासाच्या कपनी घेत त्यानं तिला, तिला त्या घालायला सांगितल्या तिला त्या बऱ्या वाटल्या पोलकणी झगा तिला अडचणीचं वाटत होतं मॅक्शी कशी बी घाला कसं बी झोपा उठा मॅक्सी समज अंग झाकून जात होतं पण काही टायमाला तिला मॅक्सीची बी सूज नसायची गुडघ्यापर्यंत वर उडून ती वाड्या बाहेर चालायची तशीच रानातल्या विहिरीतल्या काटावर पाय सोडून बसायची रानात काम करणारी माणसं गडी माणसं तिच्या उघड्या मांड्या पोटऱ्या बघत राहायची चंदररावाचा वास लागला की गडी माणसं आपापल्या कामाला लागायची चंदररावानं मग ताराला नऊवारी लुगडं आणि अंगात धारवाडी खानाची चुळीच वापरायला लावली रकमाला त्यांना आवाज दिला पोरीकडं बघ जाणती झाली ती बाहेरचे होंगे तिचा वास घ्यायला ते रकमाला नवऱ्याचं पुरीचं काहीच नव्हतं दोघं बी मिली काय आणि जितती काय रकमा मोठ्या घरची पण तिचं माहेर बरं होतं तिला भेटायला तिच्या माहेरच्या ना बंदी होती तरी बी माहेरचं कोणी ना कोणी मध्ये टपकायचंच त्यांना चंद्ररावानं सुनावलं तिला भेटायचं असेल तर कायमचे घेऊन जावा काय भेटायचं ते तिला भेटा तिकडं आता आम्हाला तिचा काय बी उपयोग नाही एक कार्टी झाली तिला तिच्या शरीराचा कारभार बंद जाता ती काय आम्हाला वंशाला उजेड पाडला काही ठेंबा देणार नाही आता नवऱ्यानं आपल्याला बाद केली या त्यानं आपल्याला माया प्रेम काही दिलं नाही त्यानं आपलं माहेर तोडलं तिकडची माणसं तोडली तिकडे पळून जावं तर तो मोटरसायकल नाहीतर जीप घेऊन हाजीर तंगडं धरून तो तिला जीपमध्ये टाकणार नाहीतर पोत्यात घालून वडाऱ्यांच्या डुक्कर दुरीनं बांधावा तसा तो बायकोला बांधणार पोत्यात टाकून त्याचं तोंड बांधून मोटरसायकलवर अडव टाकून तो, तो वाड्याकडे बायकोला आणणार रकमाला माहेर तुटलं होतं तिच्या तारला तर तिच्या मामाचा वाडाच माहीत नव्हता आजी आजोबा माहीत नव्हतं मामी मामा तिनं पाहिलं नव्हतं तसं तिला त्यातलं काही कळत बी नव्हतं तिला कधीतरी फिट यायची तेव्हा घरातल्यांची ते तारांबळ उडायची कांदा फोडून तो तिच्या नाकाला लावून पंधरा वीस मिनटं बसावं लागायचं रकमाला मग वाटायला लागलं ला 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 नवरा बघित नाही आपण पुरीकडं बघित नाही आपण पुरीकडं पाहिलं नाही तर तिच्याकडं कोण बघणार ती मग तिच्याकडं पाहायला लागली तिचं केस विंचरायला लागली तिचं लुगडं चुळी नीट आहे की नाही ते पाहायला लागली तिच्या जेवणाचं पाहायला लागली रकमे तू ताराकडे पाहायला लागलीस तशी माझ्याकडं बी बघ की जरा चंद्रराव तिला म्हणायचा पण ती त्याचं बोलणं न ऐकल्या वारी नाही त्याच्याशी बोलण्याची तिची इच्छाच नव्हती मोहना वाड्यात तलवार आणि धारदार विळा हाती घेऊनच आली तेव्हा रकमाच्या डोळेने उद्याच्या पोळी गतरुंद रुंदावले आपल्या नवऱ्याला धाक घालणारी ती तेज पोर पाहून तिनं खरं तर तिला मिठीच मारायला पाहिजे होती पण तिचा नवरा होऊन गादीवर उतरणा पडला आहे आणि तो पाणी मागतोय हे पाहून तिचा हात आपल्या कपाळच्या कुंकुवावर गेला तिनं कसं बस तांब्यानं राजनातलं थंड पाणी आणलं चंद्रराव बाहेर कोणत्या तरी मामीबाईचं लपडे करून आला आहे आणि त्याला मारायला जीभ भरून माणसं आलीत असं तिनं ऐकलं दामोदर भाऊजी काय झालं ह्याना कितीतरी वर्षानं ती त्या वाड्यात बोलली काय झालं वहिनी तूच त्याला विचार दामोदर बोलला तुम्हाला माहित नाही वैनी मी वाड्यातच होतो दिवसभर मला काय बी माहीत नाही तू दादालाच विचार की त्यांनी शपथ घेतली आहे बायकोशी बोलायचं नाही म्हणून मी कशाला बोलू त्यांच्याशी चंद्ररावनं आपल्या बायकोकडे कसं बस पाहिलं हिला आपली चिंता वाटायला लागली हीच पाणी घेऊन आली हिला चहा करायला सांगितलंय पण जागीच उभी राहिली माणूस असा अंतरुणावर पडलाय त्याला शुद्धीवर आणायला पाणी लागतं तसा चहा बी लागतो ते हिला कळणार कसं ती त्याच्याशी बायकोसारखी वागत नव्हती तो मात्र नवरा म्हणून तिला उरबडल्याशिवाय राहत नव्हता हवं तसं सुख घेतल्याशिवाय तो राहत नव्हता रकमे चहा करा मला सरणावरच्या प्रेताला पाणी पाजले का थंड डोळ्यानं बघित उभी राहू नको धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद